लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रावत यांच्यानंतर देशाचे दुसरे सीडीएस बनले. नवीन नियमांनुसार ग्राहकांना आता एका वर्षात फक्त 15 सिलेंडर मिळणार आहे. सुप्रीम कोर्टानं गर्भपात कायद्याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिलाय. अविवाहित महिलेला गर्भपाताची मुभा सुप्रीम कोर्टानं दिली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात आल्यात. आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करत टेंभी नाका येथील देवीची आरती केली. यावेळी शिवसैनिकांची तुफान गर्दी झाली होती. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर केबल स्ट्रेड ब्रिज बांधण्यात येणार आहे. हा ब्रिज भारतातील सर्वात उंच केबल स्ट्रेड रोड ब्रिज असेल. सध्या मी बेरोजगारच आहे असं म्हणत भाजप नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा कान पिचक्या लगावल्यात. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलंय. शरद पवारांचा एक महाराष्ट्र दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आरएसएसवर बंदी घालण्याची ताकद या जगात कुणाचीही नाही. यापूर्वीही ते नव्हती आणि यानंतरही तशी हिंमत कुणाच्यात येणार नाही असं विधान भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलंय. कणकवली शहरात जळकेवाडी येथील घरगुती सिलेंडरचा नॉब उघडत असताना आगीच्या संपर्कात आल्यानं अचानक पेट घेतला. यात प्रसंगावधान राखत बबन चव्हाण यांचा मुलगा राजून पेटलेला सिलेंडर घराबाहेर ढकलल्यानं अनर्थ टळला. देवी सरस्वतीनं फक्त 3% लोकांना शिकवलं असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावर आपण ठाम असल्याचं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वणी येथील सप्तशृंगी गडावर बोकड बळीची प्रथा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या दसऱ्याच्या मुहूर्तापासून मागील 5 वर्षांपासून बंद करण्यात आलेली ही प्रथा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. एनसीबीनं मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये 3 किलो 20 ग्रॅमचं ब्लॅक कोकेन जप्त करण्यात आलंय. आता 4 वर्षांच्या डिग्रीनंतर थेट पीएचडी करता येणार आहे. त्यामुळे रिसर्च पेपरचीही गरज नाही अशी UGC नं घोषणा केली आहे. शिवसेना चिन्हाबाबत निवडणूक आयोग सुद्धा कुठल्या तरी दबावाखाली काम करतं हे चित्र लोकशाहीच्या दृष्टीनं योग्य नसल्याची खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी पुन्हा 4थ्या स्थानावर घसरलेत. अदानींची एकूण संपत्ती 1.85 अब्ज डॉलर्सनं घसरून 140.22 अब्ज डॉलर्स झाली आहे. आसाममधील धुबरी जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीत 30 जणांना घेऊन जाणारी नाव उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक जण बुडण्याची भीती आहे. महिलांना त्यांची इच्छा नसताना पतीनं जरी स्पर्श केला तरी तो गुन्हा समजला जाईल असा महत्वाचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून अशोक गेहलोत आणि पायलट यांच्या समर्थकांमध्ये राजकारण सुरू झालं. त्या निवडणुकीत भागच न घेण्याचा निर्णय गेहलोत यांनी घेतलाय. देशातील निम्मे कर्मचारी कामाच्या अतिरिक्त तासांमुळे नोकरी सोडू इच्छितात. कामांच्या तासांमध्ये वाढ झाल्यानं देशातील 50% कर्मचारी दुसऱ्या नोकरीच्या शोधात आहेत असं अहवालातून समोर आलंय. कायदेशीर मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील PFIच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर डिजिटल स्ट्राईक करण्यात आलाय. T20 विश्वचषकाआधी भारताला मोठा फटका बसलाय. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह T20 विश्वचषकातून बाहेर पडलाय. रशियातील वडवागळांमध्ये कोरोना सदृश्य नवा विषाणू आढळून आलाय. या विषाणूत माणसाला संसर्ग करण्याची क्षमता आहे. कोरोनावरील सध्याच्या लसींना हा विषाणू प्रतिकार करत असल्याचं अभ्यासातून समोर आलंय. टाईप ए रक्तगट, टाईप बी आणि टाईप ए बी रक्तगट असलेल्या लोकांना ओ रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा हृदयरोग होण्याचा धोका जास्त असतो असं अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अहवालातून समोर आलंय. स्लोवाकिया देशात पुरातत्व शास्त्रज्ञांना 1000 वर्षांपूर्वीची कबर सापडली आहे. सुमारे 36 जणांचं क्षीर नसलेलं सांगाडे सापडले. अमेरिकेत फ्लोरिडाच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीवर तब्बल 250 किलोमीटर प्रतितास या वेगानं चक्रीवादळ दाखल झालंय. मागील काही दशकांमधील अमेरिकेतील हे सर्वाधिक शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचं म्हटलं जात आहे.
संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.